वही या खरा हा मी त्यांची लग्नाची बायको नसे म्हणजे आमचा लगीनच झालेला नाही हा ते मुंबईत माझ्या घरी राहत होते पण आमचं तसो पण काही संबंध नाही हा हा पण मी त्यांच्यासाठी खूप काही केलंय पण मग त्याची परतफेड बाबांचा संसार मोडून मागितलीत माका आता काय नको हा ना त्यांचं नाव ना त्यांचे अधिकार असा मगे मामनजींची बायल बनून कित्या केलं थाय सर तसा करूक मका बयोजींनी सांगितलं होता मी शशिकांची बायको असेल असा सांगून हे रवायचा आणि त्यांचा संसार मोडायचो बदल्यात त्यांनी मका मापसेकरांची सून बनवूचा आमिष दाखवला मी खरं सांगते आईचान यो सगळो प्लॅन त्यांचाच होतो त्यांका शशिकांत मापसेकरांका बदनाम करूचा होता पण आता माका माझी चूक कळली हा आता चूक कळून काय उपयोग हे बघा मिनल काकू तुम्ही या घरात नाही राहू शकत असा नको करूस राधा अगो मी खाय जाओ या बरं असा एक तर मामनजी घरात नाही असत त्यातून तुम्ही त्यांची बायल पण नाही असत अगे खयच्या अधिकारान हयस रवतले तुम्ही मी हात जोडतय पाया पडतय हवा तर पण माका हायसून बाहेर काढू नका हाय मुंबईत माझा कोण नाही हा शशिकांत साधे भोळे असत मी त्यांना फसवले पण आता माझी त्यांच्याकडनं काय अपेक्षा नाही हा काय करायचं सुलेखा बाई तुमका हयसर फक्त आश्रो मिळतलो हा अधिकार मिळूचा नाही सांगण ठेवते चला असा ना मगे आधी तर मंगळसूत्र काढून देसा अहो तुम्ही आत्ताच म्हणालात ना तुमचं आणि बाबांचा काही एक संबंध नाही मग द्या ते मंगळसूत्र नाटक कशाला करते द्या आपण खरंच सुलेखा मैंने यावर सही करा काय असं या यात असं नमूद केलंय की तुमचा शशिकांत म्हापसेकरांशी काही एक संबंध नाहीये तुमचं आणि त्यांचं लग्न झालेलं नाही आणि तुमचा त्यांच्यावर काही एक अधिकार नाही तुम्ही इथे फक्त नीलासाठी आलाय नीलाचं बाळंतपण करा आणि त्याचे तुम्हाला रितसर पैसेही मिळतात असं सगळं नमूद केलंय त्या बघा तुम्हाला इथे राहायचं असेल तर असं हे लेखी लिहून द्यावं लागेल नाही मी सही करताय पण नंतर तुम्ही मला हसून पाठवणार नाही ना नाही तुम्ही बरंच काय काय करता आमच्यासाठी आणि तुम्हाला इथे मुळात नीलासाठी बोलवले नीलाचं बाळंतपण होईपर्यंत तुम्ही राहू शकता इथे पण त्यानंतर मात्र तुला जावंच लागेल मग तुझा मार्ग वेगळा आणि आमचा मार्ग वेगळा मीनल काकूंनी सगळं कबूल केलं आणि तसं लेखी आम्ही लिहून सुद्धा घेतलंय त्यांच्याकडून त्याचीच कागदपत्र तुमच्या संसारात इश कालूक मी हाईले पण माझा चुकला माका माफ करा रडू नकोस तुला तुझी चूक समजली ना मग यातच सगळं आलं आणि यापुढे मंगळसूत्राची कधी चेष्टा करू नकोस अगं तो नुसता दागिना नाही ते स्त्रीचं सौभाग्य आहे नवरा बायकोच्या पवित्र नात्याची साक्ष आहे ते जा आता तुझ्या खोली मला माझा संसार परत मिळाला माझं आता आणखी काही म्हणणं नाही
दादा तुझ्यामुळे माझ्या मनावरचं खूप मोठं दडपण कमी झालं, नाही तर विलास आणि कांचन समोर उभं राहण्याचं धाडसच झालं नसतं माझं। अहो मला माफ करा, मी तुमचा उगाच संशय घेतला। बाबा मलाही माफ करा, मी तुम्हाला नको नको ते बोललो। ते तर नाटकच होत। नाही बाबा, त्याआधी सुद्धा मी गैरसमज करून घेतला होता, सॉरी। नाही रे, चुका तर माझ्या हातून सुद्धा झाल्या। जाऊ दे ना, जे झालं ते विसरून जाऊया, पुन्हा नव्याने सुरुवात करूया। तुझ्यासारखी सून घरात असेल तर दुःखांना आणि संकटांना थारास नाही उरणार। तू आणि विलास एकत्र असताना म्हापसेकरांच्या घराला आणि इथल्या नात्यांच्या आपुलकीला कुणीच आव्हान नाही करू शकणार। माझी बायको आहेस गुणाची। आता तुझा नंबर आहे। इतकी वर्ष आम्हाला त्रास दिलास, दुःख दिलंस, सगळ्यांची झोप उडून स्वतः मात्र आरामात बसलीस, पण आता मी तुझी झोप उडवणार आहे। नादांची आवडती टोपी होती, कपाटात सगळ्यात मागे ठेवली होती। समोर कोणी आणली? काय चाललंय काय हे सगळं? कोणी मुंत नाही का? काय झालं भैयाजी, पुन्हा ही काठी गंतोस ना एवढा विचार करता? तू माझ्या खोलीत कोणाला काल रात्री येताना पाहिलंस का? तुमच्या खोली आहे कोण कशा की येतला आणि कोणाची तेवढी हिंमत? आ पण असा कित्याक विचारला, काय झाला? माझ्या खोलीत कोणी आला नाही, गेला नाही, ती काठी आणि टोपी त्याचा काय? नाही नाही काही नाही। तुम्ही काय सांगला नाहीस ना तरी माझ्या लक्षात येईल। जे काठी आणि टोपी घेऊन रात्री ते होईल तर कोण? खरंच असं होईल का बाबा? म्हणजे आजी स्वतःच्या तोंडाने तिच्या गुन्ह्याची कबुली देईल? प्रयत्न करत राहायला काय हरकत? हो पण बैवाजीनीच नाना आजोबांचा खून केलाय आणि हे सत्य आपल्याला बैवाजींच्या तोंडूनच बदवून घ्यायचं। पण ती सहजासहजी हे कधीच कबूल नाही करणार। काय असतं ना विलास, माणूस जेव्हा खुनासारखा भयंकर गुन्हा करतो
तेव्हा त्याच्या मनात त्या अपराधाची सल खोलवर रुजलेली असते. मग तो क्षण जन्मभर त्या गुन्हेगाराची सावलीसारखी सोबत करतो. आपल्याला आईच्या मनातली ती सल जागी करायची आहे, म्हणजे आई आपल्या तोंडाने स्वतःच्या गुन्ह्यांची कबुली देईल. तुम्ही एवढे कॉन्फिडेंटली म्हणताय तर प्रयत्न चालू ठेवायला काहीच हरकत नाही. तसे तिने आजवर खूप गुन्हे केले, पण संपत्तीसाठी नानांना मारणं आणि तो गुन्हा लपवण्यासाठी कार्तिका आणि प्रमोदला संपवणं हे खूप भयानक होत. पण हे सिद्ध करण्यासाठी आपल्याकडे काहीच पुरावा नाहीये. बाबा राधाला सापडलेली ती फिल्म हा एकमेव पुरावा होता. आजीने मोठ्या हुशारीने नष्ट केला तो. पण आता पुरावा नाही म्हटल्यानंतर गुन्हाही सिद्ध होणार नाही आणि शिक्षाही होणार नाही तिला. म्हणूनच हे गुन्हे तिच्या तोंडून वदवून घेणं हा एकच मार्ग आहे आपल्याकडे. आणि मला खात्री आहे अपेक्षित ते परिणाम आपल्याला लवकरच दिसून येतील. फक्त आता आपल्याला असं काहीतरी करायला हवं जेणेकरून बयोजींचा भूतकाळ भूत बनून त्यांच्या मनातच तांडव करेल. त्यांचं जगणं कठीण व्हायला पाहिजे. आणि विलास अभय भाऊजींचंही काय ते बघायला हवं. त्यांनी केलेला गुन्हा सुद्धा फार गंभीर. हो नाही, तो तब्येतीचं कारण काढून जरी बाहेर आला असता ना तरी आता त्याच्याविरुद्ध असे काही पुरावे शोधले पाहिजेत की ज्यामुळे त्याला शिक्षा नक्की हो. बयोजींना शिक्षा होणारच आणि त्यासाठी राधाला जी मदत लागेल ती आपण करू. ऐकतर मी नाही कानी कपाळी ओरडून सांगितलं पण ऐकायचं काही नाव नाही का. एवढ्यात काय जाणार नाही त्या नाव घेतलं नाही आल्या लगेच. काय काय म्हणालीस तू? जी काय खुसफुस करायची ना ती बाहेर जाऊन करा. आत्ताच्या आत्ता चालत्या भा इथून, मला माझी काम आहेत. असं काय तर बयोजी? नाही म्हणजे तुमका आम्ही हायसर किचन मध्ये तुम्ही असताना इलेला आवडणार नाही ना. म्हणा आम्ही लवकर उठून स्वयंपाकात लागले तर तुम्ही पण लवकरच इलात. नाहीतर काय, मग आम्ही आमचं चहा नाश्ता जेवण कधी करणार? तर हे मला काही माहिती नाही. उद्यापासून पाहिजे तर मध्यरात्रीपासून कामाला लागा. काय आत्ता चालतंय भा? आज मला ह्यांच्या नावाने वाडी दाखवायची. नानांची वाडी? कालपासून कावळा माझ्या खिडकीत बसून ओरडतोय. म्हटलं नक्की हेच आठवण काढत असणार. मी यांच्या आवडीचा सांबार भात बनवून ठेवते. पण आज काय त्यांची तिथी नाही हा. निम्हाळ सुरखोक पण खूप टाइम असा अजून. मग या वाडीचा कित्याक मध्ये? तुला कशाला हवेत नसत्या पंचायती? वाटलं मला ह्यांच्या नावाने पान दाखवावं. निघा इथून निघा. आणि माझं आवरल्याशिवाय स्वयंपाकघरामध्ये यायचं नाही. निघा. अभय म्हापसेकर. अरे इन्स्पेक्टर साहेब नमस्कार. इन्स्पेक्टर साहेब तुम्ही मका घेऊन जाऊ किल्लत. हो मग आता काय करणार ना अभय भाऊजी, तुम्ही आजारपणाचं नाटक करून बेल मिळवली मग आता त्याची सुद्धा मुदत संपली. तुमचं बरोबर आहे मिसेस म्हापसेकर, यांचा गुन्हा अक्षम्य आहे. यांना फार काळ मोकळं नाही सोडता येणार. नाही 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 इन्स्पेक्टर साहेब, मी तुमका खरं सांगतोय आम्ही कायच नाही केलंय. आजी आजी तू तरी यांना समजावून सांगा का मी कायच नाही केलं. माका या गुन्ह्यात गोळ आहे उगाच. ओ अजून पण माझ्या छातीत का येतात. इन्स्पेक्टर साहेब तुम्ही तुमची ड्युटी करा. चला अभय म्हापसेकर चला. नाही अजय तू बोल ना, तू बोल. तुम्हाला कुठेही जायची गरज नाही मिस्टर अभय म्हापसेकर. बयोजी तुम्ही सांगितलेले ऑर्डर्स मी घेऊन आलो. ना हे अभय म्हापसेकरांच्या बेलचे पेपर्स. अभय म्हापसेकरांच्या विरुद्ध अजूनही तुम्हाला ठोस पुरावे मिळाले नसल्यामुळे तुम्ही अभय म्हापसेकरांना अटक करू शकत नाही.
आयो इन्स्पेक्टर माका बेड़ा ठोकायचे ठोका ना बेड़ा ठोका अरे माझ्या सारख्या निरपराध माणसा तुम्ही कायद्याचा बडगो दाखवता आणि या इला सारख्या गुन्हेगारा मोकळा सोडून देता या बारा नाही इन्स्पेक्टरांनो सांगून ठेवताय एक मिनिट इन्स्पेक्टर शिंदे लॉकअप मध्ये माका थोतरी दिली होती ना तामी अजून विसरला नाही पण ह्याचा हिशेब मी नंतर देतोय नाही याता बघ आजे बघ एकेकाचे थोबडे बघ माझ्या विरोधात पुरावे गोळा करून निघाले होते अरे पण सावंत कधीच ढगात गेला आता माझ्या विरोधातले पुरावे कसे काय उभे करतले बोल ना अभय जरा थांबशील अजून एक बातमी आहे बर का वकील साहेब स्लॅब प्रकरणाचा जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत भापशेकर कन्स्ट्रक्शनच्या सर्व साईट वर स्टे ऑर्डर दिले कोर्टानं ऑर्डर दिला वकील साहेब या तुम्ही तुमचं काम झालंय भेटू नंतर याला म्हणतात आजे शेरा सव्वा शेर बघ बघ आजे बघ कंपनी सारख्या त्यांच्या थोबड्या का टाळू लागलाय मोठा काय आता बोला बोला ना मस्त जिरवले ना आजी त्यांचे नोटीस बघून ना त्यांना आता नाना आठवले असतले नाही अभय एवढ्या यशाने हुरळून जाऊ नकोस बर का त्या राधाला तुझ्या विरोधात कुठलाही पुरावा मिळाला नाही म्हणून तुझी बेल कॅन्सल झाली म्हणजे पुढे कधी मिळणार नाही या भ्रमात राहू नकोस नाहीतर मग तर काय आजी आजी आता आपला ठरलाय तू माका वाचवायचंस आणि मी तुका हे बघ तू माका दगा देऊ नकोस नाहीतर अरे मी कुठे दगा देते बाळा तुला पण काय होऊ शकत ना याचा विचार आपण करायला पाहिजे बर का त्या राधाला तुझ्या विरुद्ध एवढासा जरी पुरावा मिळाला ना तरी ती सुतावरून स्वर्ग गाठे तेव्हा मी सुद्धा तुला वाचवू शकणार नाही बर का म्हणजे त्या राधाकडनं आता गप्प सुखच पाया नाही नको एवढ्यात इतकं टोकाचं पाऊल उचलायचं नाही बर का त्यापेक्षा त्या राधाचं मन दुसरीकडे कुठेतरी वळवायला हवं बरोबर बोलता सांजे त्या राधाक नाही खोडाच एखाद्या गोष्टीच्या मागे लागली ना की त्याचं पाठपुरावा केल्याशिवाय गप बसत नाही अरे म्हणून तर तिला कशात तरी गुंतवायला हवं आणि त्या दृष्टीने आपल्याला लवकरात लवकर पावलं उचलायला हवी रे अभय विचार कर तू